subscribe now and press the bell icon. Never miss an update. आता भुसावळकर नागरिक स्वतः निवडणूक लढवणार, आता राज्यकर्ते निवडणूक लढवणार नाहीत। गुलामीतून त्या गुलामीच्या झोपडातून हा देश मुक्त झाला, तसंच काहीतरी या शहराचं आहे। एकीकडे श्रीराज सारखी मुलं यूपीएससी करून अधिकारी होत आहेत आणि दुसरीकडे या शहरातली मुलं कट्टे बाळगत अपहरणाचे नाट्य करतायत, खून करण्यापर्यंत यांच्या मजली चाललेल्या आहेत। म्हणजे जे शहर नाशिक विभागामध्ये एकट कॉस्मोपॉलिटियन आणि अ वर्ग नगरपालिका असलेलं शहर आहे, ज्या शहराने भरपूर मोठ्या प्रमाणात अधिकारी, डॉक्टर, जज, वकील दिलेले आहेत, प्राध्यापक दिलेले आहेत, मोठमोठे नट दिलेले आहेत, म्हणजे वी शांताराम सारखी लोक सुद्धा एक उत्तम शहर म्हणून इथे राहायला येत असत, हे शहर आता कुठेतरी भयावह झालेलं आहे। बकाल परिस्थिती शहराची आहेच, पण ह्या बकाल परिस्थितीमधून आता परिवर्तन घडवण्याची गरज आहे। जसे श्रीराज सारखी मुलं अधिकारी होत आहेत, तसं प्रत्येक तरुणालाही स्वप्न पडावं अधिकारी होण्याचं, पण हे होणार कसं तर एक मोठ्या परिवर्तनाची लाट अपेक्षित आहे। आज आम्ही काही संख्येने शिकलेले युवक जमलेलो आहोत, सर्वांना परिवर्तनाची इच्छा आहे, पण आता भुसावळ नगरीमध्ये एक मोठा बदल आम्हाला घडवायचा आहे। एक लोकशाहीचं वेगळं मूल्य आम्हाला रुजवायचं आहे, ते म्हणजे काय तर आता भुसावळकर नागरिक स्वतः निवडणूक लढवणार, आता राज्यकर्ते निवडणूक लढवणार नाहीत। तर जो बेहाल झालेला, बदहाल झालेला आणि रोजच्या चलण्यापासून तर जगण्यापर्यंतचा संघर्ष करणारा भुसावळचा नागरिक आहे, आता तो स्वतः या निवडणुकीत उतरला पाहिजे। म्हणजे याचा अर्थ हा नाही की त्यांनी स्वतः मेंबर होऊन तिथे लढलं पाहिजे, पण त्यांनी त्यांच्यामधलेच काही असे नवयुवक, उत्तम दर्जाचे युवक, ज्यांना शहराची जाण आहे, ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, असे युवक, असे नागरिक पुढे यावे। आमचा विरोध कोणाला नाही, जे उत्तम कार्य करतायत त्यांनी उत्तमतेने राहावं, पण जे ढिम्म आहेत आता त्यांनी बाजूला सरकावं आणि नवयुवकांना पुढे येण्यासाठी संधी द्यावी। शहर बदलायचं असेल तर आता आपली मानसिकता बदलायला खूप गरजेची आहे, म्हणून आज महात्मा गांधींच्या पावन जयंतीच्या निमित्ताने आम्ही भुसावळ परिवर्तन मंच घेऊन येत आहोत। आज ही स्थापना झाल्याचं आम्ही सर्वजण, आमच्यासोबत सर्व स्तरातील सर्व बांधव आहेत, सर्व समाजातील बांधव आहेत, सर्व शिकलेले आहेत, उत्तम आहेत आणि शहरासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणारे आम्ही सर्व एकत्र आहोत। आज हा यलगार म्हणा किंवा परिवर्तनाची नांदी म्हणा, एक मोठी लाट आम्ही घेऊन येत आहोत। याच्यात ज्याला सोबत यायचंय त्याचं आम्ही स्वागतच करतो आहोत। ज्याला परिवर्तनाची इच्छा आहे त्यांनी यावं, ज्याला अजून बदल हवे आहेत त्यांनी पाठीमागून यावं, पुढून यावं, पण प्रत्यक्ष परिवर्तनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। यासाठी हा परिवर्तन मंच, भुसावळ परिवर्तन मंच आजपासून कार्यमग्न होणार आहे। धन्यवाद।
Right now and press the bell icon. Never miss an update.